नमस्कार, मी निकिता. उत्कर्ष किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला संक्रांत स्पेशल भोगीची भाजी बनवून दाखवते. याला तुम्ही मिक्स भाजी पण म्हणू शकता. साहित्य आहे: थोडं बारीक कापून घेतलेलं गाजर, वाटाणा, हरभऱ्याचे हिरवे दाणे, वालाच्या शेंगा, गवारी, दुधीचे असे छोटे काप करून घेतलेले आहे, एक छोटा बटाटा, एक छोटं वांगं घेतलेलं आहे कापून. इथे पावट्याच्या शेंगाचे मी दाणे काढून घेतलेले आहे. अर्धा बाउल इथे तीळ घेतलेले आहे, थोडे शेंगदाणे घेतलेले आहे, खोबऱ्याचे असे काप करून घेतलेले आहे, सुके मसाले घेतलेले आहे, तिखट, गोडा मसाला. गोडा मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला वापरू शकता. धनेपूड, हळद, जिरं आणि तेल. सर्वात प्रथम मी शेंगदाणे छान खरपूस भाजून घेते. इथे शेंगदाणे छान खरपूस भाजल्या गेलेले आहे. आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेते. तीळ पण छान मंद आचेवर भाजून घेते, एक 3 ते 4 मिनिट. इथे तीळ छान तळतळायला लागलेलं आहे, कलर पण छान गोल्डन ब्राऊन झालेला आहे. हे पण आपण त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. तीळ, खोबर पण इथे छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत. इथे खोबर पण छान गोल्डन ब्राऊन झालेलं आहे. आता हे पण काढून घेऊया आपण. आता या सर्व जिन्नसची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. इथे मी थोडं पाणी वापरून पेस्ट तयार करून घेतलेली आहे. इथे कढईमध्ये आपण थोडं तेल गरम करून घेऊया. साधारण मी 2 चम्मच तेल घातलेलं आहे, 2 मोठे चम्मच. तेल गरम झालं, तेल गरम झालेलं आहे. आपण याच्यामध्ये 1 चम्मच जिरं घालायचं. जिरं छान फुलून वरती आलं पाहिजे. आता याच्यामध्ये आपण जी पेस्ट केलेली आहे ती घालायची. हा मसाला आपण छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण छान भाजून घेणार आहोत तेलामध्ये. या भाजीमध्ये आपण कांदा, लसूण, टोमॅटो वापरत नाही आहोत. इथे आपला मसाला तयार आहे. आता आपण याच्यामध्ये सुके मसाले घालणार आहोत. साधारण मी 1 चम्मच लाल तिखट घालते. तिखट तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घाला, आवडीप्रमाणे. इथे धनेपूड घालते आणि 1/2 चम्मच हळद. हे छान मिक्स करून द्यायचं. याच्यामध्येच मी चवीपुरतं मीठ पण घालते. मिक्स करून 1-2 मिनिट आपण हे परत शिजून घेऊया छान. तुम्ही इथे बघू शकता मसाल्यांपासून छान तेल वेगळं सुटत आहे, म्हणजे इथे आपला मसाला झालेला आहे. याच्यामध्ये आता मी गोडा मसाला घालते. तुम्ही गोडा मसाला शेवटी पण घालू शकता. 1 चम्मच गोडा मसाला मिक्स करून देते आणि याच्यामध्ये सर्व आपण भाज्या घालून घेऊया. इथे वालाच्या शेंगा घालते. तुम्ही याच्यामध्ये भाज्या कमी जास्त करू शकता. हिवाळ्यामध्ये ज्या फ्रेश भाज्या येतात त्या सर्व भाज्या भोगीच्या भाजीला वापरतात. तुम्ही याच्यामध्ये शेवग्याची शेंग पण ऍड करू शकता. बटाटा, गाजर, हरभरा, वाटाणा आणि पावट्याचे शेंगांचे दाणे हे छान मिक्स करून देते. इथे भाजी छान मिक्स करून दिलेली आहे. एक मंदाचेवर मी 2 मिनिट हे शिजून घेते, वाफ काढून घेते आणि गरम पाणी करायला ठेवते. 2 मिनिटानंतर आपण हे छान मिक्स करून देऊया आणि याच्यामध्ये आपण पाणी घालून घेऊ. आणि छान हे उकडून शिजून घेऊया सगळ्या भाज्या. पाणी तुम्ही कमी जास्त करू शकता. तुम्ही इथे बघू शकता मी ही भाजी छान 15 मिनिट मंदाचेवर शिजून घेतलेली आहे. आता आपण बघूया. इथे बटाटा पण छान शिजलेला आहे, वांग पण छान शिजलेलं आहे. ऑलमोस्ट सगळ्याच भाज्या इथे शिजलेल्या आहे छान. आता आपण गॅस बंद करून घेऊया.
इथे आपली छान चमचमीत भोगीची भाजी तयार आहे। वरून मी थोडे तीळ घालते। ही भाजी तुम्ही तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरी सोबत खाऊ शकता, खूप छान लागते। आणि गरमागरम जी मुगाच्या डाळीची खिचडी असते त्याच्यासोबत पण ही भाजी खूप छान लागते। तुम्हाला नेहमीप्रमाणे हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।